मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, माणिकराव शिंदे मराठा मावळा संघटन. विधानसभा निवडणुकींच्या आधी मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आता एकत्र येऊन मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे, अन्यथा विधानसभा निवडणुकीत सत्तेत असणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांना जड जाईल, असा इशारा पत्रकार परिषदेत मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी दिला. पाटील, काय मागणी तुमची, काय म्हणताय, काय भूमिका? महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रामधील सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र यावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, फडणवीस साहेब, त्याचबरोबर विरोधी नेते जे ज्येष्ठ नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये वावरतात असे शरदचंद्रजी पवार साहेब, पटोल काँग्रेसचे पटोले साहेब, शिवसेनेचे जे फुटलेले जे काही दोन शिवसेना झाल्या ते उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, या सर्वांनी मिळून एकत्रित यावं आणि ही निवडणुका लागायच्या अगोदर, आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं, ह्यासाठी या दोघांनी मिळून प्रयत्न करावे. अन्यथा येणाऱ्या विधानसभेमध्ये मराठा मावळा संघटना यांना सुळोखी पळो केल्याशिवाय राहणार नाही. कारण मराठा समाजातल्या ज्या गरीब लोकांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे. दोन चार दिवसाला बातमी येते की मराठा समाजातल्या गरिबांनी मुलं किंवा मुलगी आत्महत्या करतात, पालक आत्महत्या करतात, तरीही या नेत्यांना, मराठा नेत्यांना काहीच वाटत नाही. त्यामुळं मराठा मावळा संघटनेचं आव्हान आहे की जर तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये असं वाटत असेल की मराठा समाजाचे मतं पाहिजे असतील, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा प्रश्न ताबडतोब सोडवा, अन्यथा मराठा मावळा संघटना तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मला बोलायचं. मराठा समाजाने मतदानावर बहिष्कार करावा असं तुम्हाला वाटतं का, किंवा काय भूमिका तुमची? जर मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर मराठा मावळा संघटनेची भूमिका आहे की या महाराष्ट्रामध्ये दोन्ही पक्ष जर मराठा समाजाला आरक्षण द्यायला अनुकूल नसतील तर दोघांचाही फायदा नाही आपल्याला. त्यामुळे मराठा समाजाने विचार करावा की युजलेस लोकांना मतदान करण्यापेक्षा मतदान करू नये, मतदानावर बहिष्कार टाकावा असं मला कुठं तर वाटतंय. ओके, धन्यवाद. नाव आणि पद? मी प्राध्यापक माणिकराव शिंदे पाटील, संस्थापक अध्यक्ष मराठा मावळा संघटना.